इचलकरंजी विरश्य उत्कर्ष मंडळ संचलित लिंगायत रुद्रभूमी यांच्या वतीने खेळाडू हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार। इचलकरंजी विरश्य उत्कर्ष मंडळ संचलित लिंगायत रुद्रभूमी कमिटीचे अध्यक्ष श्री उमेश पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन उमेश पाटील यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या 8व्या नॅशनल टेंग सुडो चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करत गोल्ड मेडल मिळवले। त्याबद्दल त्याचा सिटी सेंट्रल हॉल इचलकरंजी येथे भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी विरश्य उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री गजाननराव सुलतानपुरे, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील, युवा उद्योजक संग्राम स्वामी, रुद्रभूमीचे दयानंद स्वामी या मान्यवरांचे स्वागत रुद्रभूमी कमिटीचे उपाध्यक्ष सुनील चिंगळे यांनी केले, तर सर्व मान्यवरांचा सत्कार उमेश पाटील यांनी केला। यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाळासाहेब देवनार यांनी केले, तर उपस्थित श्री गजानन सुलतानपुरे, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील व दयानंद स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी शिव बसू खोत, विजय हावळे, शिवगोंडा पाटील, तोडकर मामा, सुरेश जमदाडे, रमेश नायकवडी, सुनील चिंगळे, सचिन मडिवाळ, इराना चचडी, इराना मट्टकली, शिवकुमार स्मुरतले सर, बाबासाहेब राजमाने, दीपक हिंगमिरे, रुद्रभूमी कमिटीचे सर्व पदाधिकारी व विरश्य उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच बनगर समाजाचे पदाधिकारी व मित्रमंडळी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजगे सर व बाळासाहेब देवनाळ यांनी केले, तर शेवटी आभार उमेश पाटील यांनी केले। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।